आरोग्य जागृति शासनाचे कोरोना विषयी अनेक कार्यक्रम चालू आहे. कोरोना पासून आपण कसं दूर राहायचं, कोरोना पासून आपण कसं मुक्त राहायचं, हे अजून कोरोनाची साथ संपलेली नाही तरी आपण सर्वांनी काळजी घेणं फार महत्वाचं आहे, खबरदारी घेणं फार महत्वाचं आहे. आणि यासाठी आपण आज या अंगणवाडीमध्ये कार्यक्रम घेत आहोत. अंगणवाडीच्या मुख्य मॅडम आदरणीय पूर्व मॅडम आदरणीय व्यास सर आणि अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच अंगणवाडी सेवक आणि आपण सर्व ग्रामस्थ तसेच कापड हॉस्पिटलच्या डॉक्टर समीक्षा सावळे तसेच आदरणीय डॉक्टर वंदना साहून मॅडम आणि मिर्झा अहमद. तर शासनातर्फे माझे कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम आम्ही जनजागृती प्रत्येक खेड्यात जाऊन गावात जाऊन माहिती देत आहे. तर कोरोनाला घाबरायचं नाही, परंतु कोरोनापासून आपण सर्व वाचू शकतो. कसे की हे तीन नियम पाळायचे. मास्क वापरायचा, मास्क फार महत्वाचा आहे. त्यानंतर वेळोवेळी हात धुवायचे, सॅनिटायझिंग करायचं, त्यानंतर साध्या साबणाला वेळोवेळी हात धुवायचा आणि एक दुसऱ्यापासून 6 फुटाचा अंतर ठेवायचं कमीत कमी. तर हे जर पाळलं तर तुम्ही कोरोनापासून मुक्त. आतापर्यंत जगात अनेक ठिकाणी कोरोनाचा उद्रेक होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले आणि कोरोना कोणाला होऊ शकतो अशा वेळी मला जाऊ नये की मी तंदुरुस्त मला कोरोना नॉन सिम्प्टोमॅटिक पेशंट असतात आणि त्यापासून आपल्याला कोरोना व्हायची भीती असते. म्हणून गर्दी आणि सर्दी ही टाळायला पाहिजे आणि आमचे आरोग्य कर्मचारी तुमच्या दारी आल्यानंतर त्यांना कुटुंबाची खरी माहिती द्या, म्हणजे जेणेकरून तुमचे सर्व उपचार करता येईल. आणि ज्यांना कोणाला सर्दी असेल, ताप असेल, दम लागत असेल, खोकला असेल, त्यांनी ताबडतोब सरकारी दवाखान्यात जाऊन आपली ट्रीटमेंट करून घ्या. त्याचप्रमाणे ज्यांना साधं सर्दी फडसं असलं, खोकताना सुद्धा तोंडावर मास्क लावणं फार जरुरी आहे आणि मास्क फक्त असं खाली ठेवायचं नाही, तोंडाला नाही, असं झाकून घ्यायला पाहिजे. मास्क नाक आणि तोंड हे बंद पाहिजे. तसेच डोळ्याला पण गॉगल लावलं पाहिजे, कारण की कोरोनाचे जंतू किंवा इतर साथीचे जंतू कुठूनही आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात आणि आपल्याला बाधित. तर या प्रसंगी मी सर्वप्रथम हिमालय की कश्मीर और कश्मीर का चंदन, सबसे पहले मैं आरोग्य देवता और भारत माता को करता वंदन और आप सबका करता अभिनंदन. अपने कार्यक्रम मैडम आए त्याबद्दल मित्रांना सांगतो की फुलों की माईक और सितारों के साए सभी आपके कुर्बान आप तशरीफ दिलाए. तर हे सर्वांनी श्री सूत्री पाळायची आणि आपली काळजी घ्यायची. सर्वजण कोरोना मुक्त हो. आतापर्यंत कोरोनाला कोणते औषध नाही, आतापर्यंत कोणती लस नाही, फक्त बचाव हाच एक उपाय. हे सर्वांनी ध्यान ठेवायला पाहिजे, स्वच्छता पाळायला पाहिजे आणि या AJ News को सब्सक्राइब करें और अगले वीडियो के लिए बेल आइकन दबाएं.